संसार संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झालाय. पैठण रोडवर पिंपळवाडी या गावाजवळ पाईपलाईन फुटली आहे. दुरुस्तीसाठी तब्बल 2.5 ते 3 तास लागले, त्यामुळे आजच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. हा पाणीपुरवठा सुरळीत व्हायला किमान 2 दिवस लागणार आहेत. उल्हासनगर शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीत मारळ गावाजवळील नाल्यातील केमिकलयुक्त पाणी सोडलं जात आहे. आधीच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरातील केमिकल कंपन्यांचं सांडपाणी थेट नदीत सोडलं जातं, त्यामुळे नदी अधिकच प्रदूषित होते. मात्र याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीही कारवाई करत नाही. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला देखील प्रदूषणाचा विळखा बसलाय. पंचगंगा नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे कोल्हापूरच्या तेरवाड बंधाऱ्यात लाखो मासे मृत्यूमुखी पडलेत. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई होत नसल्यानं पंचगंगेचं प्रदूषण वाढलंय. स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी. आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. अहमदनगर मधील पाथर्डीच्या काही भागात 2 महिन्यांपासून पाणी पुरवठा खंडित आहे, त्यामुळे संतप्त महिलांनी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वसईच्या भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या लाटांसोबत एक मृत डॉल्फिन वाहून आला. 6 फूट लांबीचा हा डॉल्फिन मासा असून तो कुजलेल्या अवस्थेत होता. अग्निशमन पथकाच्या जवानांनी जेसीबीनं किनाऱ्यावरच मोठा खड्डा खणला आणि त्यात या माशाला पुरलं.